शिवसेनेतल्या फुटीनंतर तब्बल 13 खासदार एकनाथ शिंदेंसोबत गेले आणि या सगळ्या खासदारांची कोंडी करण्यासाठी आता शिवसेनेनं खेळी केल्याचं पाहायला मिळत आहे. कारण 13 पैकी फक्त 3 खासदारांनाच उमेदवारी मिळेल असं भाकीत ठाकरे गटानं केलेलं आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये चांगलंच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेआधी शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचं भाकीत, दिवा स्वप्नच पहा तुमचेच अनेक जण संपर्कात, उदय सामंतांचा राऊतांवर पलटवार. महाराष्ट्रात सर्वच पक्षांनी आता 2024 लोकसभेची तयारी सुरू केली आहे. भाजप शिंदे सेनेची महायुती असो किंवा मग काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीची असो, सर्वांनी लोकसभेच्या जागा वाटपाची ही प्राथमिक चर्चा सुरू केली. पण या सर्वात आता पुन्हा एकदा ठाकरे गटानं शिंदेच्या शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली. शिंदेसोबत गेलेल्या फक्त 3 खासदारांना लोकसभेची उमेदवारी मिळेल असं भाकीत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी केलं. एवढंच नाही तर शिंदेच्या सेनेत लोकसभेपूर्वीच भूकंप होण्याचा इशाराही राऊतांनी दिलाय. ज्या 13 खासदारांनी बेईमानी केलेली आहे, गद्दारी केलेली आहे, त्यांच्यापैकी जास्तीत जास्त 3 लोकांना पुन्हा एकदा निवडणूक लढवायला संधी मिळेल अशी आमची माहिती आहे. बाकीच्या 10 जणांचं विसर्जन 100% होणार. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांचे निरोप प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येत आहेत, पण ते आता कोणाकोणाचे आहेत ते आम्ही आता सांगणार नाही. परंतु मिंदे गटामध्ये मात्र भूकंप हा जबरदस्त होणार. ठाकरे गटाच्या या दाव्यांवर शिंदेच्या शिवसेनेनं जोरदार पलटवार केला. ठाकरे गटाचेच अनेक जण शिंदेच्या संपर्कात असल्याचा दावा करत उदय सामंत यांनी विनायक राऊत दिवा स्वप्न पाहत असल्याचं प्रत्युत्तर दिलं. तर राहुल शेवाळींनीही राऊतांच्या दाव्यावर पलटवार केला. असं वाटत असतं की वंदनीय बाळासाहेबांच्या सोबत अनेक नेतेमंडळींनी काम केलेलं आहे. बाळासाहेब हे बाळासाहेब होते, त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर किती लोकांनी काम केलंय म्हणून ते देखील बाळासाहेब होऊ शकत नाही, त्याची नोंद देखील काही लोकांनी घेतली पाहिजे. आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण जर बघितलं तर पत्रकार परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुखांना देखील बऱ्यापैकी आव्हान दिल्यासारखं आहे. विनायक राऊत स्वतः निवडून येतील का ते पहिले त्यांनी स्वतः पाहावं, मग दुसऱ्यांची काळजी करावी. त्यांनी स्वतःची काळजी करावी, स्वतःचं त्यांचं चिन्ह गेलेलं आहे धनुष्यबाण, त्यांना आता मशालीवर निवडणूक लढावी लागत आहे. त्याची सर्वप्रथम त्यांनी काळजी घ्यावी, त्यानंतर दुसऱ्याच्या चिन्हाची काळजी करावी. एकंदरीतच लोकसभेच्या उमेदवारीवरून आता ठाकरे गटानं शिंदेच्या खासदारांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. दोन्ही पक्ष एकमेकांचे नेते संपर्कात असल्याचा दावा करतात, त्यामुळे नेमक्या कोणत्या गटात खिंडार पडतं किंवा दोन्ही गटाचे दावे केवळ राजकीय जुमले ठरतात का हे पाहण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.